जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत. बघूयात आजच्या ब्रेकिंग. नमस्कार शेतकरी भावांनो, माय बहिणींनो. उद्या दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत आणि आपण सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक विनंती केलेली, एक आवाहन केलेलं आहे की ज्या नरेंद्र मोदींच्या मोदी सरकारने कांद्यावरती निर्यात बंदी लावून आपलं 1000 कोटी रुपयाचं नुकसान केलेलं आहे, यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तुम्हाला उद्या 12 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये जिथे जमेल, जिथे शक्य होईल, जसं शक्य होईल तशा पद्धतीने तुम्हाला मोदी सरकारचा निषेध करायचा आहे. नरेंद्र मोदी काय आपले शत्रू नाहीत, परंतु मोदी सरकारचं धोरण आपलं शत्रू आहे. आपल्या प्रपंचाची याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. NDCC बँकेचं जेवढं कर्ज आहे, मला वाटतं 1400 कोटी रुपये आहे, ते सगळं एकाच पिकामध्ये तुमचं गेलं असतं. नुसत्या नाशिक जिल्ह्यातून कांदा पिकाच्या निर्यातबंदीमुळे झालेलं नुकसान 1500 कोटीपेक्षा जास्त आहे. मग तुम्हाला कर्जात ठेवण्याचं जर मोदी सरकारचं धोरण असेल, तुमच्या शेतीमालाला भाव मिळू द्यायचा नाही हे जर मोदी सरकारचं धोरण असेल, तर त्याला विरोध करायला पाहिजे का नाही? काय यांनाच परत परत निवडून द्यायचं आणि आपल्या गावात बोलून त्यांचं ढोल ताशा वाजवून कौतुक करायचं, हा शेतकऱ्यांनी विचार करण्याचा प्रश्न आहे. बरं, फक्त कांदाच नाही, कांद्यात परवडलं नाही तर तुम्ही ऊस करता, तर तुमचे ऊसाचे भाव पाडण्यासाठी साखरेवरती निर्यातबंदी आहे. तुम्हाला ऊस कांदा नाही परवडला तर तुम्ही गहू केला तर गव्हावरती निर्यातबंदी आहे. आपल्या इगतपुरी भागामध्ये तांदूळ होतो, त्या तांदळावरती निर्यातबंदी आहे. तुरीवरती निर्यातबंदी प्रचंड प्रमाणामध्ये, आयाती चालू आहेत, स्टॉक लिमिट लावलेली आहे, तेल बियांवरती बंद आहेत. मग शेतकऱ्यांनी पिकवायचं काय, पैसा कमवायचा कधी आणि कर्ज फेडायचं कसं, हा प्रश्न याच्यावरती नरेंद्र मोदींनी बोलावं, याच्यावरती सरकारने विचार करावा, याच्यासाठी शांततेच्या मार्गाने आपल्याला हे आंदोलन करायचे. तुम्हाला जसा जमेल तसा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी रोड शोमध्ये सामील व्हा, जमलं तर त्यांच्या युवा महोत्सवामध्ये सामील होऊन तिथे आपण घोषणा देऊ शकतो. तर हा निषेध कसा व्यक्त करायचा याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण पोलीस यंत्रणा खूप आता सक्रिय झालेली आहे. बातम्या आल्यापासून सर्व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी परेशान केलेलं आहे. आम्हाला स्थानबद्ध करून ठेवण्यात येणाऱ्याची आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. आम्ही त्या कार्यक्रमात सामील होणार नाही असं आमच्याकडनं लेखी लिहून घेतलेलं आहे. परंतु सर्व कांदा उत्पादकांना ते नोटिसा देऊन घरी बसू शकत नाही. ज्याला ज्याला वाटतं आपलं नुकसान झालेलं आहे, त्यांनी रोड शोमध्ये सामील व्हा. जमेल तसं काळे निशाण दाखवण्यासाठी एखादं काळं कापड बरोबर घेऊन जा. मोदींचा रथ जवळ आल्यानंतर मीडिया त्यांच्याबरोबर असतो, तिथे काळे निशाणं दाखवा. नरेंद्र मोदी गो बॅक, नरेंद्र मोदी चले जाओ, कांद्यावरची निर्यातबंदी उठलीच पाहिजे, शेतीमालाचा हस्तक्षेप बंद करा, अशा पद्धतीच्या घोषणा देऊन आपण हा निषेध व्यक्त करू शकतो. हा जर निषेध तुम्ही व्यक्त केला तरच तुम्हाला इथून पुढे तुमच्या मालाला भाव मिळण्याची शक्यता आहे, नाहीतर गोलामासारखं जीवन तुम्हाला जगावं लागणार आहे. तुमच्या लेकराबाळांना काय भवितव्य याचा जरा विचार करा. एकतर पोरांची लग्न होत नाहीत, शिकले तरी त्यांना नोकऱ्या नाहीत. 4800 तलाट्यांची भरती होती, त्याला 8 लाखाच्या वर फॉर्म आले, त्याच्यामध्ये घोटाळे झाले, सर्व भरत्यांमध्ये घोटाळे होतात. तरुण पोरांना नोकऱ्या मिळणार कधी? आणि युवा महोत्सव घेत आहेत, जे आपले शेतकरी तरुण युवा महोत्सवामध्ये जाणार आहेत त्यांनासुद्धा तिथं एक जबाबदारी आहे की त्यांनी विचारावं मोदींना की आमच्या बापाने कांदा पिकवला, त्यांचे एवढे हाल झाले, आमचे फी भरायचीसुद्धा आमची ऐपत राहिली नाही, आरक्षण मागायची वेळ आली आम्हाला. तर याचा जबाब विचारणारा एखादा तरुण निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी आपला कांदा, आपला ऊस, आपला गहू हे सगळं वाचवण्यासाठी, आपले प्रपंच वाचवण्यासाठी, मोदींना हा संदेश पोहोचवण्यासाठी, नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी जय्यत तयारी करावी. जसं जमेल तसं तुम्हाला करावं लागणार आहे. हे आंदोलन काय शेतकरी संघटनेचं नाही, हे आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचं नाही, हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. ज्याला ज्याला वाटतं की माझी लूट होते, त्यांनी ज्या ज्या पद्धतीने जमेल त्या त्या पद्धतीने हे करायला पाहिजे. आणि तुम्ही जर हे केलं नाही तर लक्षात ठेवा,
तुम्हाला ही निर्यातबंदी मान्य आहे असा संदेश नरेंद्र मोदींपर्यंत जाईल आणि हे कायम राहील. ज्या ज्या वेळेला तुमचा कांदा 25 रुपयाच्या पुढे जाईल त्या त्या वेळेला तुमच्या कांद्यावरती निर्यातबंदी लागेल, स्टॉक लिमिट लागतील, MAP लागेल, ते एक्सपोर्ट ड्युटी लागेल, किंवा मग आपल्या कांद्याच्या व्यापाऱ्यांना ED इन्कम टॅक्सची धमकी देऊन त्यांना कमी दरामध्ये खरेदी करायला भाग पाडलं जाईल असं याच्यातून निष्पन्न होणार आहे. तर हा हे होऊ नये याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रोड शोमध्ये सामील होऊन हा निषेध व्यक्त करावा. आणि जर तुमची तेवढीही हिंमत झाली नाही तर किमान निवडणुकीमध्ये पुष्ट्याच्या आड बटन दाबायचं हिंमत तर तुम्हाला दाखवावी लागेल. जे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडून उभे असतील, जे उमेदवारी करत असतील भाजपाच्या चिन्हावर कमळाच्या, त्याला मतदान करू नका. त्यांचा पराभव करण्याचा तुम्हाला कार्यक्रम करावा लागेल, तरच इथून पुढे जे कोणत्या पक्षाचं सरकार येईल ते शेतकऱ्यांवरती अन्याय करणार नाही. लोकशाहीने आपल्याला हा जो अधिकार दिलेला आहे हा अधिकार तुम्ही वापरावा. आणि उद्याच्या 12 तारखेच्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींचा निर्यातबंदी लावली म्हणून निषेध करायला विसरू नका. एवढी मी विनंती करतो आणि थांबतो.